लाट ओसरती आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे नवी मुंबईतून. नवी मुंबईत देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या वाढलेला प्रादुर्भाव जो आहे तो आता कमी होताना दिसतोय. केवळ 50 दिवसात आटोक्यात आणण्यात नियंत्रण जे आहे, संसर्ग जो आहे तो आटोक्यात आणण्यात नवी मुंबई महापालिकेला यश आलंय. तर नवी मुंबईचा हा कोरोना पॅटर्न नेमका काय आहे याबद्दल जाणून घेतलंय महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून आणि त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी. नवी मुंबईकरांसाठी एक समाधानकारक बातमी, सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे मागच्या 4 एप्रिलला 1500 पर्यंत रुग्ण होती, 50 दिवसामध्ये हे रुग्ण आता 94 वरती आलेले आहेत. 50 दिवसामध्ये नवी मुंबई महानगरपालिका असेल, पोलीस कर्मचारी असतील आणि इतर सगळेच महापालिकेचे प्रशासनामधले अधिकारी असतील, यांनी असं काय केलं. नवी मुंबईच्या या पॅटर्नची चर्चा आता राज्यभरात होऊ लागलेली आहे. आपल्यासोबत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय म्हणाल, फक्त 50 दिवसामधून आपण 1500 वरून 94 पर्यंत पोहोचलो आहोत. नवी मुंबईची आता या पॅटर्नची चर्चा राज्यभर होऊ लागली आहे, कशा पद्धतीने ही सगळी मोहीम आपण राबवली? रुग्णसंख्या कमी होते ही नक्की समाधानाची बाब आहे. 4 एप्रिलला पीक होता नवी मुंबईचा 1441, म्हणजे ऑलमोस्ट 1450 पेशंट होते. तिथपासून आता आपण डबल डिजिटवर आलेलो आहोत, तर फार मोठ्या प्रमाणावर ते रुग्णसंख्या नक्कीच कमी झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणता येईल आपल्याला की लॉकडाऊन जे एन्फोर्समेंट या ठिकाणी करण्यात आलं, 4 तारखेपासूनच 4 एप्रिलपासून ब्रेक द चेनचा आदेश अंमलबजावणी सुरू झाली आणि त्याची एन्फोर्समेंट पहिल्यापासून चांगल्या पद्धतीने थोडा करण्याचा प्रयत्न ठेवला, हा एक मुद्दा त्यासाठी कारणभूत असू शकतो. आणि इतर काही महत्त्वाची जे काही इनिशिएटिव्ह घेण्यात आले होते महानगरपालिकेच्या वतीने, एक ऑफकोर्स सगळ्यात महत्त्वाचा आहे, विच इज कन्सिडर्ड टू बी अ क्लासिक फॉर्म्युला, अर्ली आयडेंटिफिकेशन आणि जे आपण टेस्ट आयसोलेट ट्रीट, ही जी पूर्ण त्रिसूत्री आहे, जरी आपल्याला ते ढोबळमानाने पाहिल्यानंतर फार साधी गोष्ट वाटत असली तरी ती जर इंटेन्सिव्हली राबवली तर नक्कीच त्याच्यामध्ये बेनिफिट मिळतो असं वेगवेगळ्या ठिकाणाहून शहरभरातून देशभरातून दिसून आलेलं आहे. अर्ली आयडेंटिफिकेशनसाठी यावेळीसुद्धा टेस्टिंगचं आम्ही फार मोठ्या प्रमाणावर राबवलं. पीकमध्ये असताना आम्ही 10,000 पर डेपर्यंत टेस्टिंग करत होतो. पर मिलियन टेस्टिंग रेट नवी मुंबईचा आहे, दॅट इज वन ऑफ द हायेस्ट इन इंडिया. आणि टेस्टिंगच्या बरोबरच आयसोलेशनमध्ये इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन जास्तीत जास्त ठेवणं गरजेचं राहतं, कारण पेशंट जर घरी राहिला, डेथच्या बाबतीत एक फार स्टार्टलिंग ऑब्झर्वेशन आहे की डेथ रेट वाढतो किंवा जेव्हा जो पेशंट घरी असतो आणि लेट रिपोर्टिंग होतं, त्यामुळे आयसोलेशन आपण जास्तीत जास्त हे इन्स्टिट्यूशनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी बेड्स जास्त उपलब्ध करून दिले. आणि तिसरी एक महत्त्वाची बाब जी आहे आपल्या हेल्पलाईन नंबर बेड अवेलेबिलिटीबाबत जी होती, कारण एका बाजूला आपल्याकडे पीकमध्ये सुद्धा जवळपास 1300-1400 ऑक्सिजन बेड नेहमी व्हॅकंट होते, पण त्याचवेळी लोकांपर्यंत ती इन्फॉर्मेशन पोहोचणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी एक सेंट्रल हेल्पलाईन नंबर, एकच नंबर ज्याच्यावरती मल्टिपल लाईन्स आहेत आणि ज्याच्यावरती फोन केल्यानंतर 24 तासात कधीही फोन केला तरी फोन उचलला जाईल आणि इमिडिएट हेल्प मिळेल ह्याची गॅरंटी आणि त्याची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी जी म्हणतो ती लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती पण झाली.